राज्य परिवहन महामंडळाचे शासकीय सेवेत विलिनीकरण व्हावे यासाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असल्यामुळे शासनाने काही कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. याच निलंबनाच्या आदेशाबाबत वर्धा आगारातील काही कर्मचाऱ्यांची आज पेशी होती. वर्धेचे एसटी कर्मचारी हर्षल राऊत यांचा यात नंबर लागला होता, मात्र त्यांची प्रकृती बिघडली असल्यामुळे ते चक्क आपल्या कुटुंबियांसह ॲम्ब्युलन्सने पेशीसाठी चौकशी कार्यालयात हजर झाले. राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी शासकीय सेवेत विलिनीकरण व्हावे यासाठी मागील काही महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. काहींना तर निलंबनाचे आदेशही देण्यात आले आहेत. या आदेशांमुळे अनेक कर्मचाऱ्यांनी मानसिक ताण घेत आपल्या प्रकृतीवर गंभीर परिणाम करून घेतला आहे. वर्ध्याचे एसटी कर्मचारी हर्षल राऊत यांची निलंबन कारवाईच्या भीतीने प्रकृती ढासळली, मात्र आज त्यांना पेशीसाठी चौकशी कार्यालयात हजर व्हायचे असल्याने ते प्रकृती बरी नसतानाही चक्क ॲम्ब्युलन्सने पेशीसाठी हजर झाले. मात्र दिलेल्या वेळेत पेशी घेणारे संबंधित अधिकारी वेळेवर न आल्याने कर्मचारी व अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी रुग्ण कर्मचाऱ्याला पत्र देत उपचारासाठी पाठवण्यात आले. तसेच सदर कर्मचाऱ्याने प्रकृती बरी नसल्याचे आधी कळवलं असतं तर त्यांना बोलावण्यात आले नसते व पुढील तारीख देण्यात आली असती, असेही स्पष्टीकरण दिले. माझा मला पेशीचा 10 टायमिंग दिलेला होता, त्या हजेरीवर मी इथे हजर झालेलो आहे. ॲक्च्युली आता 7-8 दिवस झाले माझा पाय फ्रॅक्चर आहे. डॉक्टरांनी सांगितलं की 7 दिवसाचं कच्चं बँडेज आहे. बरं झालं आज माझं बचावलं थोडं, कारण की ॲक्सिडंट होता होता फार वाढलं. नुसतं चिंतेत राहतो मी दिवसभर रात्रभर, आणि जेवणसुद्धा एकच टाईम होत आहे. यांनी नुसतं ते न्यूज पाहून आम्ही धास्ती येत आहे आम्हाला की नेहमी नेहमी ते डिसमिस केलं जाईल, तुम्हाला बडतर्फ केलं जाईल कायमस्वरूपी, नंतर तुम्ही कशी एस्टेट येणार नाही राहणार नाही. या धास्तीने जेवणसुद्धा कमी झालं आहे. 5 पोळ्या खायचं, आज 2 पोळ्यावर जेवण आलेलं आहे माझं. आणि माझी चिंता खूप, माझे घरचे पण खूप हरसमेंट झालेले आहे. त्यांची म्हणजे हे कसं मनमानी कारभार झालेलं आहे मॅडम. आमच्यावर एक प्रेशराईज करत आहे, दबाव टाकत आहे. हे त्यांचं पूर्ण सांगण्यावरून आम्हाला असं लक्षात येत आहे की काही करून तुम्ही कामावर हजर व्हा, अन्यथा तुमच्यावर या कारवाई केल्या जाईल, बडतर्फ केल्या जाईल. म्हणजे धास्तीमुळे आज मॅडम चिंतेत पडून आज मला त्या दिवशी गाडीवरून अचानक पडलो आणि माझा अपघात झाला. याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे. त्या आणि ज्या काही न्यूज आम्ही ऐकलं आहे त्याच्यामुळे आम्हाला धास्ती आणखी आमची वाढलेली आहे. त्याची आज पेशी होती, त्याच्यामुळे त्याला 10 बोलवलं होतं. त्यामुळे आम्ही त्याला एवढं इमर्जन्सी असून सुद्धा इथे घेऊन आलेलो आहे. महिनाभर झाला त्याला व्हॉट्सअपवरती जेव्हापासून रेकॉर्ड पाठवले आहे तेव्हापासून त्याची मानसिक स्थिती पूर्ण खालवलेली आहे. तो जेवत नाही आहे, नीटपणे काहीही करत नाही आहे, त्याच्या ज्याने उठणं बसणं होत नाही आहे. आणि आज त्याची लास्ट पेशी असल्यामुळे त्याला आम्ही इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट न करता इथे पहिले डायरेक्ट घेऊन आलेलो आहे. आणि इथे आलो तर इथे एक पण अधिकारी उपस्थित नाही आहे. तर आता आम्ही काय करायचं, त्याला पहिले हॉस्पिटलमध्ये न्यायचं, हॉस्पिटलाइज करायचं की इथे पेशीला अटेंड करायचं. आता याच्यावरती काय करायचं आम्ही. आज दिनांक रोजी 13/1/2022 रोजी संपकाळातील जे निलंबित कर्मचारी आहे त्या निलंबित कर्मचाऱ्यांपैकी 20 कर्मचाऱ्यांची आज आपण पेशी लावली होती. त्यामध्ये हर्षल राऊत यांचं पण नाव होतं, परंतु ते आजारी आहे किंवा आजारी आहे किंवा त्यांना काही हे आलेलं आहे असाबद्दल काही त्यांनी फोन करून सांगितलं नाही. जर त्यांनी सांगितलं असतं तर आपण त्यांना पुढची तारीख दिली असती किंवा त्यांची जेव्हा प्रकृती पूर्ण ठीक झाली असती त्याच्यानंतर आपण त्यांना तारीख दिली असती. पण त्यांनी अशा प्रकारचं काही फोन केला नाही किंवा कोणासोबत निरोपही पाठवला नाही. ते सरळ ॲम्ब्युलन्समध्ये बसून ऑफिसला आले. त्याच्यामुळे हे प्रकरण